लग्न बस्त्याची खरेदी करायची तर चला राहता शहरातील बालाजी होलसेल साडी डेपोला आजच भेट द्या. भव्य स्वतंत्र साडी आणि लग्नाच्या बस्त्याकरिता राहता शहरातील भव्य साडी शोरूम. विविध प्रकारच्या रंगीबिरंगी साड्या खरेदीचा आनंद घ्या. ठिकाण अनुसया कॉम्प्लेक्स डांगेश्वरी समोर राहता. मोबाईल नंबर 8369 42 14 60 7506 32 25 05. जामखेड तालुक्यातील श्री शिव प्रतिष्ठान संचलित साकेश्वर गोशाळा येथे सामाजिक कार्यकर्ते माननीय निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त 70 गायींना 3 दिवस पुरेल इतका हिरवा चारा देण्यात आला. याप्रसंगी श्री शिव प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष जयसिंह उगले, रमेश बोलभट सर, बापू कदम, समीर गायकवाड, भरत वाघुले, निखिल आरडे, हर्षल ढाळे, विशाल दौंड, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, किशोर गायवळ, खंडागळे नाना, शिंदे बीएस, मयूर भोसले, संतोष पवार, पुलावळे महाराज, तुषार बोथरा, अभिमन्यू पोते आदी उपस्थित होते. निलेश भाऊ गायवळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज साकेश्वर गोशाळा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे मार्गदर्शक निलेश भाऊ गायवळ यांचा आज या ठिकाणी या गोशाळेतील गायींना हिरवा चारा देऊन आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. कोरोनाचं संकट आपल्यावर आलं होतं त्यावेळेस आरोग्य हॉस्पिटल या ठिकाणी लाखो रुपयांची औषधं दिली. त्याचप्रमाणे त्यावेळेस पाण्याची टंचाई चालू होती त्यावेळेस जामखेड तालुक्यात देखील त्यांनी पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा केला. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालय असेल, शाळा असेल त्या ठिकाणी सॅनिटाईज मशीन देण्याचं काम निलेश भाऊ गायवळ यांच्या माध्यमातून झालं. तसंच कोरोनाच्या काळात लोकांना आधार नव्हता त्यावेळेस देखील त्यांनी प्रत्येकाला आधार देऊन किराणा असेल किंवा वैद्यकीय मदत असेल असा त्या पद्धतीने त्यावेळेस त्यांनी लोकांना मदतीचा हात दिला. आणि समाजकार्य चालू असतं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस खास सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. गायवळ कुटुंब आम्ही प्रत्येक वेळी पाहतो. घरातल्या कुठल्याही सदस्याचा वाढदिवस असेल तर सर्वप्रथम या गोशाळेमध्ये येऊन हिरवा चारा उपलब्ध करून दिला जातो. गायींना अगोदर घास घातला जातो. मदतीचा हात कायमस्वरूपी सर्वसामान्यांच्या पाठीवर ठेवणारे आदरणीय निलेश भाऊ गायवळ यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. माझा वाढदिवस माझी गोसेवा या उपक्रमामध्ये मी त्यांचा वाढदिवस गायींना या ठिकाणी चारा सुरू केलेला आहे. हिंदू संस्कृतीनुसार गायींना पुण्यसाधारण महत्त्व आहे. गायीला गोमाता म्हटलेलं आहे. मातेची सेवा ही प्रमुख सेवा आहे आणि या उपक्रमानुसार आपला वाढदिवसाची सुरुवात मित्र परिवाराच्या वतीने गायींना चारा पुरवठा सुरू होत आहे. निश्चितच निलेश भाऊंचं हे सामाजिक कार्य चालूच आहे. परंतु यापूर्वी जर आपण बघितलं तर निलेश भाऊंच्या अनेक या ठिकाणी गोरगरीब कुटुंबांची सेवा, सकाळतील सेवा असेल किंवा गोरगरिबांची सेवा असेल, आज जर आपण बघितलं तर कार्डची सेवा आहे. अनेक त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना गरजू लोकांना त्यांचा फायदा झाला आहे. आम्ही या मित्रपणाच्या वतीने निलेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांचा आज वाढदिवस साकेश्वर गोशाळा येथे चारा वाटपाचा कार्यक्रम होता. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचा आम्ही आभारी आहे आणि भाऊंना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. या ठिकाणी श्री साकेश्वर गोशाळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित या गोशाळेवर आदरणीय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निलेश भाऊ गायवळ यांचा या ठिकाणी गोशाळेला चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. या अगोदरही या गोशाळेला प्रत्येक गायवळ कुटुंबातील वाढदिवस या ठिकाणी चारा देऊन साजरा केला जातो. यापूर्वी गोशाळेला शेडच्या माध्यमातून किंवा कोरोनामध्ये लोकांना मेडिसिन आसन, सॅनिटायझर आसन, सेन्सर मशीन आसन, अन्नधान्य आसन, रक्तदान आसन अशा विविध माध्यमातून सामाजिक कार्यातून निलेश भाऊंनी एक लोकांच्या जनसेवा करण्याचा जो उपक्रम राबवला आहे तसाच उपक्रम ते माणसाचं मानवाच्या जनसेवेत करतातच पण जे पशुपक्षी आहेत, गोमाता आहेत यांचीसुद्धा सेवा करणारा एक असा महाराष्ट्राचा बुलंद आवाज नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ खरोखरच एक महाराष्ट्राला महत्व आहे, अशी सेवा त्यांची महाराष्ट्रभर घडू एवढंच मी सांगू इच्छितो. आणि निलेश भाऊ गायवळ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना यश, ऐश्वर्य, धन, दौलत,